जायचंय उद्या? उद्या कोचिंग नको, तुझी तब्येत ठीक नाही ना? नाही नाही, तुला चक्कर येत होती बाबू, तुला चक्कर येत होती, त्याचं काय? तुझं डोकं व्हायब्रेट होत होतं, त्याचं काय? नाही, आणि तिथे काय होतं तुला माहितीये का, उन्हामुळे पण होत असेल प्रॉब्लेम, तुला ऊन खूप लागतं तिकडे. नाही 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 नाही, तू तुझी तब्येत ठीक नाही. जायला देईल, स्वामींचा जाप करायला घे. कशी कशी माणसं असतात, कोचिंगला जाऊन देण्यासाठी काय 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 करतात लोक. चतुर्थी आहे म्हणून मी देवाला निवेद दाखवते, तर मी थोडंसंच बनवलं आहे कारण की मिस्टर नाही आहेत घरामध्ये, तर आम्ही दोघंच आहे, मी आणि वेदानाच आहे जेवायला. तसं मी छोटं भांडं घेतलेलं आहे देवाला पाणी ठेवायसाठी, आणि भाजी बनवली बटाट्याची, आणि पुरी बनवली, आणि आमरस आहे. चला, एकदम गुड बॉय. मला आता कमी त्रास देतो पप्पा गेल्यापासून. राज की बात बताओ. बोल. पप्पा मला वाचवतात जेव्हा मम्मी ओरडते या मारते, नाहीतर फटके दिले गेलो काम. म्हणून तुम्हाला त्रास देत नाही का? मला असं वाटलं गुड बॉय झालाय. गुड बॉयच आहे. असं कसं गुड बॉय? एक नंबर हा पप्पाचा चोंबडा येऊ. नाही नाही नाही, ते कसं कळतं का? आता पप्पा नाही, मग वाचवायला कोण नाही आहे, मग आता गुड बॉय सारखं राहायला पाहिजे, हे कसं समजतं? उद्या वेदन कोचिंगला जाणार आहे. हां, थोडी देर जलसा करणे दो ना. दीड महिना झाला जलसाच चालू आहे. टू अँड हाफ एप्रिल. ओके. हॅलो फ्रेंड्स, आता आमचे पप्पा ना आहे ना, तर आम्ही व्हिडिओ थोडे थोडे, आम्हाला मग मज्जा नाही येत ना, पप्पा असल्यावर तुमचीही पण आणि आमची पण खूप मज्जा करत आहे. सध्या आमच्या पप्पा नाही आहेत ना, तर आम्हाला मज्जाच नाही. पप्पा आले ना तर बघा माझी आणि पप्पांची मस्ती. आत्तासाठी आम्ही व्हिडिओ एंड करतो, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.